अलबेला सजन भाग 8. मागील भागात रणजितने रूममध्ये जाताच दार लावून घेतलं आणि बेडवर जाऊन झोपला, कारण त्या व्हिडिओचे विचार त्याच्या मनात येताच त्याच्यात पुन्हा हार्मोन्स चेंज होऊन त्याच्या शरीरात आता बरीच गरमी जाणवत होती. आता पुढे. रणजित, रणजित, मीरा त्याच्या पाठीमागे येत त्याचं दार वाजवत होती. त्याने थोडं थांबवून दार उघडलं. काय? रणजित तिला पाहून म्हणाला, तुमच्या वस्तू बरोबर आल्यात ना, सांगितलं नाही तुम्ही? मीरा त्याच्या रूममध्ये येत म्हणाली, मी बघितलं नाही अजून. रणजित थोडंसं इकडे तिकडे बघत म्हणाला, अरे मग बघा ना, आणि हे तुमच्यासाठी. असं म्हणत मीराने त्याच्या समोर एक फोटो फ्रेम दिली. त्यात त्याचा आणि त्याच्या आईचा, म्हणजे रजनीचा, सुंदर असा एक फोटो होता. मॉम, रणजित डोळ्यात पाणी आणून त्या फोटोकडे बघत म्हणाला, मॉम हा फोटो ना मला ग्रँडमाने दिला आहे, मीरा त्याला म्हणाली. फोटो देण्यापेक्षा मॉम का नाही आली? रणजितने पुन्हा त्याचा भोळा भाबडा प्रश्न मीराला बोलून दाखवला. आता मीराला त्याला हे समजावून सांगणं भाग होतं की त्याची मॉम या जगात नाही आणि ती कधीही आता परत येणार नाही, पण सांगणार कसं या विचारात ती होती. आपण ना आज रात्री मॉमला भेटू, मीरा म्हणाली. खरंच मॉम मला रात्री भेटायला येणार? रणजित तिच्या बोलण्यावर अगदी खुश होऊन म्हणाला, हो मॉम रात्री तुम्हाला नक्की भेटायला येईल, मीरा काहीतरी विचार करत म्हणाली. थँक्स, रणजितने पुन्हा तिला मिठी मारली. मीराला त्याच्या स्पर्शाने अंगावर सरकण काटा येत कसं तरी झालं. तिला हा असा पुरुषी स्पर्श पहिल्यांदाच तर होत होता. तिचे हात हवेत तसेच आदर होते, पण नंतर ते तिच्याही नकळत त्याच्या पाठीवर जाऊन विसावले. दिवसभर रणजित घरीच राहून रात्र होण्याची वाट बघत होता. रात्री तो लवकरच जेवून वाड्याबाहेर अंगणात बाज टाकून बसला होता. तो रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांवर लक्ष ठेवून होता. रणजित, मला झोपायचं नाही का? मालती त्याला पाहून म्हणाली. आत्ताच नाही मामी, मॉम येणार आहे, मी झोपलो तर तिला भेटणार कसा? रणजित म्हणाला. कोण म्हणलं? मालती त्याच्या बोलण्यावर गोंधळून म्हणाली. मीरा, रणजित म्हणाला, आणि तितक्यात काम आवरून मीरासुद्धा अंगणात आली. मीरा, अगं हा बघ काय म्हणतोय, मालती म्हणाली. या. मीरा आणि मालती त्याच्या बाजूला जाऊन त्या बाजेवर बसल्या. तुम्हाला माहीत आहे रणजित माझे बाबा कुठे आहेत? मीरा त्याला म्हणाली. मला कसं माहीत असणार वेडी? रणजित तिच्या बोलण्यावर हसत म्हणाला. तेही खरंच आहे म्हणा, तुम्हाला कसं माहीत असणार, कारण मी कधी तुम्हाला सांगितलंच नाही. मीरा पण त्याच्या बोलण्यावर हसून म्हणाली. कुठे असतात तुझे बाबा? रणजितने कुतूहलाने विचारलं. त्यानंतर मीराने वर आकाशात बघितलं. ती वर काय बघते म्हणून मग रणजित पण वर आकाशात बघत होता. काळ्या भोर आकाशात एकदम टिपूर चांदणं पडलं होतं. ते जो मोठा स्टार दिसतोय ना, ते माझे बाबा आहेत, मीरा हात वर करून इशाऱ्याने रणजितला तो स्टार दाखवून म्हणाली. खरंच? रणजित डोळे मोठे करून म्हणाला. अगदी खरं, मीरा म्हणाली. ते तिथे का गेलेत? रणजितने पुन्हा कपाळावर आठ्या पाडून मीराकडे बघितलं. तुम्हाला देव माहीत आहे ना, गॉड? मीरा त्याच्याकडे बघून म्हणाली. हो, आमच्या घरी महादेवाचं मोठं मंदिर आहे, रणजित म्हणाला. हां, तर गॉड ना वर राहतो स्वर्गात? मीरा म्हणाली. हो, माहिती मला. त्यावर रणजितने होमध्ये मांडू लावली. तर मग गॉड ना ज्याला जी लोक आवडतात त्यांना त्याच्याकडे राहायला बोलवतो, मीरा पुन्हा हळुवारपणे म्हणाली. अच्छा, पण गॉड असं का बरं करतो? रणजित पुन्हा गोंधळून मीराच्या बोलण्यावर म्हणाला. गॉडचं घर खूप मोठं आहे आणि त्या घरी राहायला जायचं म्हणजे खूप स्पेशल असावं लागतं. मग गॉड काय करतो माहिती आहे? अशा स्पेशल लोकांना त्याच्याकडे बोलावून घेतो आणि त्यांना स्टार बनवतो, मीरा म्हणाली. स्टार का बनवतो? रणजित पुन्हा म्हणाला. कारण आपण त्यांना दुरूनही इथूनही पाहू शकू म्हणून, मीरा त्या चांदणीकडे बघून म्हणाली. ओ खरंच, छान आहेत ना तुझे बाबा, किती चमकतात पण, रणजित पुन्हा त्या स्टारकडे बघत म्हणाला. रणजित, तुम्हाला माहीत आहे तुमची मॉम तुम्हाला का भेटायला येत नाही?
त्यावर मीरा पुन्हा हळूवार म्हणाली. का? रणजित प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. कारण मॉमसुद्धा गॉडकडे त्यांच्या घरी राहायला गेली आहे आणि एकदा तिथे गेलेली माणसं परत येत नाहीत, मीरा त्याच्या डोळ्यात बघत विश्वासात्मक आवाजात म्हणाली आणि रणजितचे डोळे भरून आले. माझी मॉम का गेली तिकडे गॉडकडे? रणजितचा आवाज बोलताना जड झाला. कारण मॉमला पण गॉडला पण मॉम हव्या होत्या ना, म्हणून मीरा त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. मला पण मॉम हवी आहे, आता रणजित रडत म्हणाला. रणजित, तुमच्याजवळ ग्रँडमा आहे, डॉल आहे, डॅड, काका, काकी सगळे आहेत, गॉडजवळ कुणीच नाही ना, म्हणून मॉम तिथे गेली, मीरा त्याला समजावत होती. माझी मॉम पण स्टार झाली असेल का मीरा? रणजितने पुन्हा वर बघत विचारलं. हो, ते बघा, तो जो रेड रेड कलरचा स्टार दिसतो आहे ना, ती मॉम आहे, मीरा म्हणाली. आणि रणजितने त्या स्टारकडे खूप प्रेमाने पाहिलं. मॉम, रणजित त्या स्टारला बघून रडत म्हणाला. मालतीने त्याला छातीशी कवटाळलं, तिचाही ऊर दाटून आला होता. मामी, मॉम स्टार झाली आहे, आता ती कधीच माझ्याकडे परत येणार नाही, रणजित रडत म्हणाला. देवाने तुझी आई नेली असली तरी बाळा तुला मीरा दिली आहे ना, ती तुझ्यासोबत नेहमी राहील, मालती त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला समजावत म्हणाली. मीरा, तू राहशील ना माझ्यासोबत? रणजित मीराचा हात हातात घेऊन म्हणाला. अल्वेज, त्यावर मीरा गोड हसून म्हणाली. मग त्याने पुन्हा मीराला मिठी मारली. त्यावेळी मीरा त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती जसं रजनी फिरवायची. हा सगळा प्रकार पाठीमागून संजय आणि आबा पाहत होते. बघितला आबा, रणजितवर मीराचं किती प्रभाव आहे, तिने त्याला सांगितलं आणि त्याने ऐकून मान्य पण केलं. मला खात्री आहे बाबा, रणजित लवकरच नीट होईल, संजय म्हणाला. मी त्या दिवशीची आतुरतेने वाट पाहतोय संजय, आबासाहेब डोळे पुसत म्हणाले. अहो, ऐकलं का? मालती फोनवर बोलत बैठकीत येत म्हणाली. एवढी हयात गेली, तुमचं कधी ऐकलं नाही? सांगा बरं, बोला, काय सेवा करू? आबासाहेब म्हणाले. अहो काही काय, मालती त्यांच्या बोलण्यावर लाजून म्हणाली. मालती, तुम्ही लाजताना आजही तितक्याच सुंदर दिसता जेव्हा लग्नाआधी दिसायच्या, आबासाहेब पुन्हा म्हणाले. अहो काही काय, मुलं आहेत घरात, काही दिवसांनी सून येईल, नातू होईल आपल्याला, आणि तुम्ही असं बोलत आहात जसं तरण्या मुलासारखे, मालती म्हणाली. प्रेमाला वय नसतं मालती, आबासाहेब पुन्हा म्हणाले. अगदी बरोबर, पाठीमागून मीरा हसत त्यांच्याजवळ येऊन बसली. बघा, आता आपल्या टीचर मॅडमसुद्धा हो म्हणाल्या, आबासाहेब हसत म्हणाले. पुरे आता, मी काय सांगत होते ते ऐका, मालती लाजून म्हणाली. बोला, तेच तर म्हणतोय, आबासाहेब पुन्हा म्हणाले. दादाचा फोन आला होता, मयुरीचा साखरपुडा आहे उद्या, आपल्या सगळ्यांना बोलावलं आहे, मालती म्हणाली. मग जाऊया की? त्यात काय, आबासाहेब म्हणाले. हो पण रणजित, मालती पुन्हा म्हणाली. त्यालाही घेऊन जाऊ, मीरा पण येईल आपल्यासोबत, आबासाहेब म्हणाले. तसं नाही, मागच्या वेळी त्याने तिथे आपल्याला थांबू दिलं नव्हतं, घरी चला म्हणत होता, यावेळी पण जर तो तिथे राहायला तयार नाही झाला तर, मालती पुन्हा म्हणाली. मग एक काम करा, तुम्ही जा, मी आणि रणजित घरी थांबतो, मीरा म्हणाली. दोघेच? राधाताई पण नाहीत, आबासाहेब म्हणाले. मग काय झालं, आणि तुम्ही संध्याकाळनंतर परत याल ना, मीरा म्हणाली. हो, त्यावर मालतीने होकारार्थी मांडू लावली. बस, मग तर काहीच प्रश्न नाही, आम्ही दोघे थांबतो, तुम्ही आरामात जाऊन या आणि फंक्शन अटेंड करा, मीरा म्हणाली. आणि त्यावर आबासाहेब आणि मालती जायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच संजय, आबासाहेब आणि मालती बाहेर गावी, म्हणजे मालती ताईच्या माहेरी निघून गेले. पूर्ण वाड्यात घरगडी आणि मीरा, रणजित दोघे तिघेच होते. तिने स्वयंपाक बनवला, त्यानंतर दोघेही एकत्रच जेवले आणि परत त्यांच्या शेतावर भटकायला गेले. रणजितला असं हिरव्या रानात फिरायला, ओढ्यात पोहायला खूप आवडायचं. मीरा एका ठिकाणी बसून पुस्तक वाचायची आणि तो पोहायचा, इतर मुलांसोबत गोट्या विटीदांडू खेळायचा. काय रणजित, झाला का तुमचा रोमांस? खेळताना गोपाळ त्याला हळूच बाजूला घेऊन जाऊन म्हणाला. मला नाही आवडत तसं काही, रणजित त्याच्या बोलण्यावर नजर चोरत इकडे तिकडे बघत म्हणाला. केल्यावर आवडेल ना, गोपाळ म्हणाला आणि रणजित त्यावर काहीच बोलला नाही. जाऊ दे, मी पण कुणाला समजावतोय, तसाही तू अगदी वेडाच आहेस, सगळेजण तुला वेडा म्हणतात ते काही चुकीचं नाही,
तुला काहीच समजत नाही. गोपाळ त्याच्यावर हसत त्याची मस्करी करत होता. मी वेडा नाही आहे, सगळं समजतं मला, रणजित रागाने म्हणाला. सगळं समजतं तर मग मी म्हणतोय ते करून दाखव, अगदी त्या व्हिडिओमध्ये करतात तसं, गोपाळ पुन्हा कुत्सिक हसत म्हणाला आणि खेळण्यासाठी मुलांमध्ये निघून गेला. आता मात्र रणजितच्या डोक्यात पुन्हा त्याच गोष्टी फेर धरत होत्या आणि सगळ्यांपासून अनभिज्ञ मीरा तो ठीक कसा होईल याचा विचार करत त्याच्याच संदर्भात पुस्तक वाचत होती. हे वर बघा, आभाळ भरून आलं, श्याम आकाशात जमा होणाऱ्या ढगांकडे बघून म्हणाला. सगळे वर आकाशात बघत होते. खरंच आकाशात मेघ दाटून आले होते. अवकाळी पाऊस तो कधीही बरसणार असं चित्र दिसत होतं. रणजित चला, मीराने तिचं पुस्तक लगेच बंद केलं आणि आकाशाकडे बघत रणजितला आवाज दिला. रणजित तिच्याकडे शांतपणे बघत होता. रणजित अहो बघताय काय, चला लवकर पाऊस येतोय, मीरा अंगावर पडणाऱ्या थेंबांना बघून पुन्हा त्याला बघून म्हणाली. एव्हाना त्यांची सगळी मित्र पळत घराकडे गेली होती, पण रणजित मात्र अजूनही तसाच उभा होता. त्याच्या डोक्यात गोपाळचे शब्द घुमत होते. रणजित, शेवटी मीराने त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडला आणि वाड्याचा रस्ता धरला. घरी येईपर्यंत अवकाळी पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी त्यांना बरंच ओलसर केलं होतं. दोघेही पळत वाड्यात आले. संध्याकाळचे 5 वाजले होते, परंतु ढग दाटून आल्याने बराच अंधार वाटत होता. मीराताई, मी घरी जाऊ का? पोरं बाळं अशा पावसात घाबरतात, वाड्यातील घरगडी काळजीने म्हणाले. हो लगेच जा, पाऊस खूप जोरात पडणार असं दिसत आहे, मीरा काळजीने म्हणाली. हो निघतो आम्ही, पाऊस थांबला की पुन्हा येऊ, घरगडी म्हणाले. काही गरज नाही, आबा आणि दादा येतच असतील इतक्यात, मी मॅनेज करेन, मीरा म्हणाली. बरं बरं, घरगडी म्हणाले आणि मग त्याने एक ताडपत्रीची घोंगडी केली आणि वाड्याबाहेर पडला. रणजित तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन कपडे बदला, मी आपल्यासाठी खायला काहीतरी बनवते, मीरा म्हणाली आणि त्याने हो मध्ये मान डोलावली आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. अरे देवा, बाहेर कपडे वाळत घातले होते सकाळी, काढले की नाही काय माहिती, असं म्हणत मीरा भराभर पाय उचलत वाड्याच्या पाठीमागे गेली. कपडे भिजत होते, तिने भराभर कपडे काढले आणि लगेचच आत आली. तोपर्यंत ती पूर्णपणे भिजली होती. शिफॉनची साडी ओली झाल्याने लगेच तिच्या अंगावर चिकटली. ती लगेच वर तिच्या रूममध्ये गेली, काही कपडे तिच्या रूममध्ये वाळत टाकले आणि बाकीचे रणजितच्या रूममध्ये घेऊन गेली. रणजित त्याच्या रूममध्ये येऊन कपडे बदलत होता. त्याने अंगावरील शर्ट आणि बनियान काढून टाकली होती. त्याला बघून मीरा जागीच थांबली, कारण तो तिला पाठमोरा उभा दिसत होता. उघडं बलदंड पिळदार शरीर त्याचं आज ती इतक्या दिवसात पहिल्यांदाच बघत होती. तिची चाहूल लागताच त्याने वळून मागे बघितलं, तर आता त्याची फुगलेली छाती तिच्या नजरेस भरली. काही क्षणांसाठी त्याच्या शरीराचा मोह झाला तिला. ती टक लावून त्याच्याकडे बघत होती, पण अचानक आकाशात वीज चमकली आणि विजेचा कडकडाट झाला. तसं ती भानावर आली. आता आपण काय विचार करत होतो हे लक्षात येताच तिने तिची नजर चोरली आणि लगेच आत आली. रणजित, तुमच्या रूममध्ये हे कपडे टाकते हां, भिजलेले आहेत, फॅनखाली लगेच वाळतील, मीरा त्याला पाठमोरी उभी होत जागा मिळेल तिथे ओले कपडे पसरवत होती. पूर्ण ओली झाल्याने तिचं लयबद्ध भरलेलं शरीर आता रणजितच्या अंगात पुन्हा गरमी वाढवत होतं. संजयसोबत असल्याने आबासाहेब रणजितसाठी फोन घरीच ठेवून गेले होते. त्यांना वाटलं त्याचा वेळ जाईल आणि तो मीराला परेशान करणार नाही. त्याने त्याच्याही नकळत फोनमधील व्हिडिओ ऑन केला आणि त्याच्या स्टडी टेबलवर ठेवला. मीरा कपडे नीट पसरवत असतानाच तिच्या ओल्या कमरेवर हातांचा गरम स्पर्श जाणवला. अचानक झालेल्या तशा स्पर्शाने दचकली ती आणि तिच्या हातून हातातील कपडे खाली गळून पडले. रणजितने तिला पाठीमागून मिठीत घेतलं आणि तिच्या उघड्या खांद्यावर ओठ टेकवले. शहारली ती, डोळे गच्च बंद झाले होते तिचे. तो तिच्या खांद्यावरून मानेवर ओठ फिरवत होता. ती स्तब्ध उभी होती, काळजाची धडधड वाढली होती, अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली होती जी तिच्या अंगाची थरथर वाढवत होती. तिला होणारा पहिला वहिला पुरुषी स्पर्श होता तो. त्याने तिला स्वतःकडे वळवलं. डोळे बंद होते तिचे, चेहऱ्यावर ठिकठिकाणी पाण्याचे थेंब थांबलेले होते, ओठ थरथरत होते, काही केस तिच्या चेहऱ्यावर येऊन चिटकले होते. त्याने ते हळूच दूर केले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शात खूप काही जाणवलं तिला, घट्ट बिलगली ती त्याला. तिची छाती पूर्णपणे प्रेस झाली त्याच्या उघड्या छातीवर.
त्याने तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर त्याच्या ओठांची मोहर उमटायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट रोवल्या गेले. तो जसा जसा तिच्या चेहऱ्यावर ओठ टेकवत होता, तिच्या अंगातून एक स्पार्क निघत होता आणि यामुळे त्याच्या पाठीवर आता तिची नखे रोवली जात होती. त्याने तिच्या दोन्ही गालावर ओठ टेकवले, पुन्हा नाकावर ओठ टेकवले आणि आता त्याच्या ओठांचा मोर्चा तिच्या ओठांवर होता. लाल गुलाबी स्ट्रॉबेरीसारखे ओठ तिचे भीतीने थरथरत एकमेकांपासून विलग झाले आणि त्याने हळूच त्याच्या ओठात तिचे ओठ घेतले आणि तिने त्याच्या पाठीवर नखाने ओरखडे घेतले. तो तिच्या ओठांचा रसपान करत होता आणि ती त्याला फील करत तशीच स्तब्ध उभी होती. वाहवत होती त्याच्या स्पर्शात, विरघळत होती त्याच्या प्रेमात. हो, प्रेम तर करायला लागलीच होती ती त्याच्यावर. कधीपासून ते तिलाही माहीत नाही, पण ते कधी ओठांवर आणलं नव्हतं तिने. अचानक आकाशात पुन्हा वीज कडकडून गेली आणि मीरा त्या आवाजाने दचकून भाणावर आली. तिने खाडकन डोळे उघडले तर रणजित तिला तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ तिच्या ओठांशी खेळताना जाणवला आणि तिने त्याला लगेचच स्वतःपासून दूर केलं. पण आता तो कुठे ऐकणार होता? अगोदरच हार्मोन्स चेंज झाल्याने त्याच्या अंगात गर्मी तयार झाली होती. त्यात तिचा झालेला स्पर्श त्याला अधिकच उत्तेजित करत होता. त्याने लगेच तिचा हात पकडून तिला पुन्हा जवळ खेचलं. रणजित, ती आश्चर्याने त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. पण त्याच्या डोक्यात तिचा आवाज जातच कुठे होता? आता त्याला फक्त तिचं भिजलेलं शरीर दिसत होतं. यावेळी ती त्याची मीरा नाही तर एक मादा होती, जिच्यात त्याला समागमन करून त्याची शरीर भूक मिटवायची होती. त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली. रणजित, नो प्लीज. मीरा आता त्याला प्रतिकार करत होती, कारण तो काय करतोय हे जरी त्याला समजत नसलं तरी तिला तर समजत होतं ना. जी गोष्ट दोघांच्या मर्जीनं पूर्ण होश असताना व्हायला हवी होती, ती आज त्याच्या बालिशपणात तो करत होता. रणजित, आय सेड नो. ती त्याला पुन्हा सर्व ताकदीने दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या पुरुषी ताकदीपुढे तिचं काय चालणार होतं? त्याने तिच्या खोल गळ्यावर ओठ फिरवायला तिच्या छातीवरून तिचा पदर बाजूला गेला. टू बी कंटिन्यूड.